आय एम सॉरी. माझ्या एका हट्टामुळे आज हे सगळं घडलं. पण सावनी नेमकी आजच कशी काय आली? आपण चुकीच्या गोष्टी करतो ना तेव्हा निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतो आपण. तसं काहीतरी झालं असेल का? मुळात ना आपण आईच्या ह्या सगळ्या प्रकारात यायलाच नको होतो. आपण इंटरफिअरच केला तिथे चुकी. नाही नाही, त्या चुकीसाठी मी माफी मागून आलोय. सावनी खूप उलटसुलट बोलली आईंना, पण मी त्यांची माफी मागितली आणि म्हणूनच मी तुम्हाला पण सॉरी म्हणतोय. फक्त सॉरीच नाही तर मला तुम्हाला थँक्यू पण म्हणायचंय. तुमच्यामुळेच आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं आणि मोठं घडलंय. तुम्हाला माहितीये इतकी वर्ष झाली मी या गोष्टीची वाट बघत होतो. आज जितक्या वर्षांनी माझ्या आधीने मला मिठी मारली, माझ्याबद्दलच्या चांगल्या आठवणींना उजाळा दिल्या. तुम्हाला सांगू, मला 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 काय करावं कळतच नव्हतं. मला असं वाटत होतं की सरळ त्याच्या समोर यावं आणि त्याला सांगावं आधी आधी मी आहे तुझा तुझा पप्पा. असं वाटत होतं तो क्षण कधी संपूच नाही. व्हॉट अ फीलिंग इट वॉज. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. मुद्दा होळी आहे तर आधी ते येईल ना काउन्सिलिंगला? हो येईल. हा मग एक काम करा ना, त्याला उद्याच्या दिवस संध्याकाळी बोलवाल का? प्लीज प्लीज सांगा ना, आईला सांगा ना प्लीज. माझ्यासाठी एक मिनिट सागर, थांबा इथेच थांबा. मी आज बोलले नाही तुम्हाला, पण तुम्हाला कळतंय का हो हे त्रासदायक होऊ शकतं तुमच्यासाठी. ती सावनी काल घरापर्यंत येऊन पोहोचली, ती जेल मध्ये टाकू शकते तुम्हाला. कोर्टाची ऑर्डर आहे तशा. आय डोंट केअर, मला माझ्या मुलाला भेटायचं बस. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा, कळलं म्हणून सांगत नव्हते. काउन्सिलिंग साठी तो येतोय माझ्याकडे, कारण तुम्ही हट्ट करायला लागलात ना की लहान मुलांच्या वरताण बनता. मला कळतंय, मला तुम्ही बसा बसा बसा. ऐका, आदित्यसाठी जादूगार मी बनलो होतो, पण खऱ्या जादूगार तुम्ही आहात. हो तुम्ही काही करू शकता. तुम्ही आदित्यला इथपर्यंत घेऊन आलात. हो जर तुम्ही त्याच्या मनाच्या तळाशी साठलेल्या सुंदर आठवणींना वर आणू शकता तर तुम्ही जगात काहीही करू शकता. प्लीज सागर, उद्याच्या दिवसासाठी इतके एक्सायटेड आहेत, पण उद्याच्या दिवशी आदित्य आलाच नव्हता.